असलामिकुम रहमतुल्लाबरकात विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी यामधील माहिती घेऊया हे पाठ शिकणार आहो आज आपण डॉक्टर वसंत गोवारीकरांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत त्यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस रोजी पुण्यात झाला पाऊस कसे पडतो यांचे शोध त्यांनी लावले आहे ते आपण पुढे बघूया त्यांनी अनेक प्रकारचे संशोधन केलेले होते अशा प्रकारे आपण पावसाबद्दल त्यांनी माहिती सांगितलेली आहे आणि मान्सून बद्दल पण त्यांनी आपल्याला या पाठाद्वारे सांगितलेले आहे ते आपण पुढे बघूया पाऊस केव्हा पडेल किती पडेल याची देशभर चिंता असते ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकांनी मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोध काढली नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर आता डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे तेहतीस आता शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या एकदा त्यांना वाटले आपण मोटर बनवायवी अवघे तेरा वर्षाची असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेन्री फोल्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली आता हेनरी फोल्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आता हेनरी फोर्डनी डॉक्टर साहेब यांना पत्राची दखल घेऊन उत्तरी पाठवले आता त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली आता त्यांच्या कुशार्ग बुद्धिमत्तेची आणि दूर संकल्पनाची लहानपणीच त्यांच्या वडिलांना लक्षात आली होती आता पाऊस किती पडेल याची चिंता प्रत्येकाला असतो याची चिंता संपूर्ण भारत असते भारतात असते पण ही चिंता दूर करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी मानसूचा अंदाज आणि तर्क लावण्यासाठी नवीन मेथड सर्ज केली होती आता ते शाळेत असताना त्यांना न्यू आयडिया त्यांच्या मनात आली आता तेरा वर्षाचे असताना त्यांनी अमेरिकेतील फोर्डला पत्र लिहिले आणि इच्छा कळवली त्याच्यानंतर फोर्डला मराठी समजणार नव्हते म्हणून त्यांनी पत्राचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आता हेन्री फोर्ड यांनी उत्तरी पाठवले हो आणि त्यांनी काही बुक्स पण पाठवली हो आता त्यांची आयडिया आणि संकल्पना ही मध्ये त्यांच्या वडिलांना लक्षात आली होती आता पुढे बघूया कोल्हापूरला पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आता बर्मी ह्या विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले आता विक्रम साराभाई यांचे आग्रहामुळे एकोणीसशे सदुसष्ट साली ते भारताचे अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले घन पदार्थातील ऊर्जा या विषयाचे संजो संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला आता भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आता त्यांची पद्धतीचे आता त्यांची पदवीचे शिक्षण कोल्हापूरला पूर्ण झाले आणि नंतर शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले आता बर्मिंग हेम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी रासायनिक विषयात संशोधन केले आता इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात पण त्यांनी काम केले आता विक्रम साराभाई यांचे आगारामुळे येथे एकोणीसशे सदुसष्ट साली भारतात संशोधन केंद्रात पण त्यांनी काम केले आता घन पदार्थ ऊर्जा याचे त्यांनी संशोधन केले तो प्रकल्प सुरू करण्यात आले आता त्यांची भारतासाठी फार मोठी कामगिरी आहे आता त्यांनी अग्निबाणाच्या मोटरसाठी पण इंधन तंत्र पण बनवले अशा प्रकारे भारताच्या संशोधन क्षेत्रात त्यांचे मोलाचे कार्य आहे आज आपण माहिती घेऊया हे पाड शिकलो आहो आता याचे नंतरचा भाग आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद